चिमणी चिमणी म्हटलं की आठवते ती योलूशी चिवताई आणि तिचा चिमणराव। हल्ली आमच्या घरी रोज एक चिमणराव येतो, रोजच। त्याच्या येण्याचं खूप नवल आणि अपरूप वाटतं, कारण माणसामध्ये कधीही न मिसळणारा चिमणराव चक्क माणसांमध्ये होता। लोकांना त्याच्याबद्दल सांगितलं तर लोक म्हणाली चिमणराव माणसाला। होय, खरंच आहे ते, कारण घरातला त्याचा वावर पाहिला की कोणीही असंच म्हणेल। काही दिवस गेल्यानंतर चिमणराव थोडासा वेगळा वाटू लागला, म्हणजे एकटाच। तसे एकटे बरेच प्राणी पक्षी पाहिले होते, पण हा चिमणराव जरा वेगळाच वाटत होता, कारण नेहमी आपल्या चिवताईबरोबर किंवा आपल्या थव्यांबरोबर फिरणारा चिमणराव एकटाच का फिरत होता? काय कारण असेल त्याच्या एकटेपणाचं? प्रश्न पडला म्हणून उत्तराच्या शोधात मी त्याच्याकडे आणखीन निरखून पाहू लागलो। त्याच्याकडे पाहत असताना असं लक्षात आलं की तो काहीतरी शोधतो। काय शोधत असावा तो? उत्तराच्या शोधात आणखीन एक प्रश्न समोर आला। त्याला मी विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझं ऐकलं नाही की तो काही बोलला नाही, कारण माझी भाषा त्याला कळत नव्हती। उत्तर शोधत होतो त्याच्या एकटेपणाचं, तो काय शोधत असेल त्याचं। उत्तराच्या शोधात इकडे तिकडे भटकत होतो, पण उत्तर मात्र मिळत नव्हतं। एक झाड तोडणारा माणूस पाहिला, तो जे झाड तोडत होता त्या झाडावर घरटी होती चिमण्यांची। मग मनात विचार आला की चिमणराव असा तरी विचार करत नसेल ना, की झाडं तोडणारी माणसं झाडांच्या लाकडाबरोबर झाडांवरची घरटी, त्या घरट्यातली पिलं, त्याच्यातली चिवताई आपल्याबरोबर घेऊन जात असावा, आणि म्हणूनच तो त्याच्या चिवताईला, त्याच्या घरट्याला, त्याच्या पिलांना माणसांच्या घरात येऊन शोधत असावा। आता कसं सांगू त्याला की त्याचं घरटं, त्याची पिलं, त्याची चिवताई आमच्या घरात नाहीये? त्याच्या एकटेपणाला माणूसच जबाबदार आहे हे कळाल्यापासून माणूसपणाचीच लाज वाटायला लागली। त्याला असं एकट्याला पाहिलं की काळजा दुखू लागतो। काय कर, मनात विचार आला की एखादा पिंजरा आणावा, एखादी विकत चिवताई आणावी, त्याला पकडावं, दोघांना एका पिंजऱ्यात बंद करून ठेवावं आणि दोघाचा सुखाचा संसार पाहावा। पण चिमण्यांना हात लावला की चिमणी मरते असं म्हणतात, म्हणून तो विचारही सोडून दिला। मग काय करू त्याच्यासाठी? कशी येईल त्याची चिवताई त्याच्याकडे परत? झाडं लावली, म्हटलं कुठेतरी एखादी चिवताई उडत उडत जात असताना सहज या झाडांवर येऊन बसेल, आमच्या चिमणरावाला पाहिल, त्याला पाहता क्षणी त्याच्या प्रेमात पडेल आणि चिमणरावाला त्याची चिवताई मिळेल, दोघाचा सुखाचा संसार सुरू होईल, चिमणरावाचं एकटेपण निघून जाईल। पण
पण चिवूताई खूप लांब गेली हो, तिला आमच्या नाही आपल्या, तिला आपल्या चिमणरावाकडे आणायचं असेल तर प्रत्येकाने एक तरी झाड लावायला हवं, जेणेकरून दूर गेलेली चिवूताई या झाडांवरून त्या झाडांवर, त्या झाडांवरून त्या झाडावर उडत उडत येऊन मी लावलेल्या झाडांवर येऊन बसेल आणि चिमणरावला त्याची चिवूताई मिळेल. मग लावताना झाडं, तोपर्यंत या चिमणरावाला त्याची चिवूताई मिळेपर्यंत आम्ही जपतोय अगदी जीवापाड.